प्रवचनासाठी निवडलेला विषय श्रीमद् भगवद्गीतेतील मानव जीवनाला जीवन पद्धतीमध्ये काही सिद्धांत समजून सांगताना भगवंताने अर्जुनाला उपदेश करताना काही मार्ग सांगितलेले आहेत की जीवनात हा मार्ग यशस्वी होतो, जीवन सार्थक करण्यासाठी या मार्गाचा उपयोग होतो। या सर्व तत्वांचा आधार घेत आज एका श्लोकाचं निरूपण आपण करत आहोत की ज्या श्लोकामध्ये भगवंताने भगवान परमात्म्याचं जे मानवी जीवनाबद्दलचं मूल्य आहे ते समजून सांगताना एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व न त्वं पापं आप्नुयात। आता हे दिसायला ऐकायला खूप छोटा विषय आहे, याचा सरळ अर्थ जर काढला तर 2 मिनिटात प्रवचन संपतं। सरळ अर्थ, सुखे दुःखे समय कृत्व, सुख आणि दुःख सारखं समजून सांगा। सुख मिळालं तरी लय अप्रूप वाटून घेऊ नका, दुःख वाटलं दुःख प्राप्त झालं तर त्याचं लय वाईट वाटून घेऊ नका। सुखे दुःखे समी कृत्वा, दुसऱ्या चरणात सांगितलं लाभा लाभ, फायदा झाला ते काय लय अप्रूप घडलं असं समजू नका, तोटा झाला म्हणजे लयच वाईट झालं असंही समजू नका। जया जयो, तुम्ही जिंकले म्हणजे लय जगाच्या पाठीवरती फार काय अप्रूप घडलं असंही समजू नका, तुम्ही हरले म्हणजे तुमचं वाटोळं झालं असंही समजू नका। बघा प्रकार म्हणजे सिद्धांत काय सांगतो थोडक्यात, सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो। मग हे समजू नका आणि तेही समजू नका आणि मग कशाला करायचं, फायद्याचा विचार नाही, तोट्याचा विचार नाही, विजयाचा विचार नाही, पराजयाचा विचार नाही, सुखाचाही नाही, दुःखाचा नाही, मानाचा नाही, अपमानाचा नाही। मग हे विचार सोडून काय करायचं आपल्याला जगण्यासाठी, तर संत परंपरेमध्ये याचे खूप मोठे उदाहरणं संतांनी दृष्टांतात दिले। या श्लोकाच्या पुढच्या चरणामध्ये भगवंत सांगतात, तर तो युद्धाय युज्यस्व, हे सगळं बाजूला सोडून एक युद्ध योजना आखून जगावं, एक योजना निर्माण करावी, एक योजनाबद्ध जीवन जगावं। तर तो युद्धाय युज्यस्व, युज म्हणजे एक निर्मिती, एक उपक्रम, एक योजना। जो माणूस या विचारांच्या पलीकडे जाऊन कर्म करतो, योजना आखतो, युद्ध करतो, नत्वम पापम आपणूया, त्याला पाप लागत नाही। आता हे थोडं आपल्या व्यवहाराला पटून घेताना अवघड आहे। नेमकं आपल्याकडे व्यवहारात या गोष्टींची संलग्न व्यवस्था आपण जाणून घेतो, म्हणजे एखादा श्रीमंत असेल तर आपल्याला ते त्याच्या पुण्याचं फळ वाटतं। बरोबर का? आता हे थोडं व्यावहारिक परमार्थ जाणून घेण्याची गरज आहे, म्हणजे आपले भ्रम आणि गैरसमज कुठे कुठे होतात। एखादा पैशावाला आहे, आपल्याला वाटतं की हा पुण्यवान आहे, पुण्य आणि पैसा यांचा काही संबंध नाही, पण तरी आपला एखाद्या श्रीमंतीकडे पाहून त्याच्या श्रीमंतीचं कारण आपण त्याच्या पुण्यकर्माला जोडतो। आता तसं पाहिलं तर पुण्यकर्मातून श्रीमंत होणं सोपं नाही आणि सरळ पण नाही आहे, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा। म्हणजे जर पुण्यच करायचं ठरवलं माणसाने तर त्याच्या श्रीमंतीकडे त्याची वाटचाल होणं शक्य नाही, कारण पुण्य ही गोष्ट परमार्थामध्ये परोपकाराच्या दृष्टीने मांडलेली आहे। मग जर आपल्याकडे प्राप्त झालेली संपत्ती, धन, दौलत ही वाटण्याकडे जर तुमचा कल असेल तर ती तुमच्याकडे संचय होण्याकडे, गोळा होण्याकडे तुमची प्रवृत्ती राहत नाही आणि मग तुम्ही श्रीमंत होण्याचं कारण येत नाही। दुसरी एक गोष्ट, आपल्याकडे व्यवहारामध्ये एक भ्रमात निर्माण होते। एखादा खूप प्रसिद्ध असेल
आपल्याला त्याच्याशी पुण्य जोडण्याची सवय लागलेली आहे की तू पुण्यवान आहे. एखाद्या ठिकाणी एखादा विजयी प्रसंग असेल तर प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एकाचा विजय दुसऱ्याच्या पराजयाच्या सामर्थ्यामध्ये सहज निर्माण होणारा विषय आहे. म्हणजे एक जर विजयी झाला तर दुसरा पराजित होणारच आहे. जसं आपल्याकडे सूर्योदय झाला म्हणजे कुठेतरी सूर्यास्त झालाच आहे ना, असं कधी होत नाही की सगळ्याच पृथ्वीवरती एकाच वेळेस सूर्याचं दर्शन होतं. ज्याला आपण सूर्योदय म्हणतो, ज्या वेळेला आपण सूर्योदय म्हणतो त्याच वेळेला भूतलावर कुठल्या तरी एका गोलार्धात, कुठल्या तरी एका भूखंडात सूर्यास्ताचा समय असतो, सनसेट सूर्यास्त असतो. मग तसंच या सुखदुःखाच्या संकल्पनेमध्ये सुद्धा हाच विषय आहे. ज्या क्षणी आपण सुखाचा अनुभव करतो, जाणून घ्या कुठेतरी दुःखाचा अनुभव ती त्या काळात आलेली असते. किंवा ज्या क्षणाला आपण दुःख आपल्याला भासतं, कुठेतरी सुखाची अनुभूती कोणाला तरी आलेली असते. आता हे पटणारं नाही, पटत नाही आपल्याला, असं कसं होईल? आपण एखाद्या बाबतीमध्ये विजयाचा अनुभव करत असू तर तो विजय कुठेतरी पराभवाच्या बाजूने सुद्धा उभा असेल. कारण शेवटी हे द्वंद्व आहे, हे द्वंद्व आहे. तर द्वंद्व, युद्ध हे शब्द आपण कुठेतरी एखाद्या रणांगणात, कुठेतरी एखाद्या राजकारणात, कुठल्या तरी एखाद्या संघर्षमय वातावरणामध्ये जाणतो. संघर्षामध्ये मोठ्या प्रसंगात बोला, मग एक मिनिट बोला. बाळासाहेबांची या ठिकाणी उपस्थिती आपल्या परिवाराच्या दुःख निवारणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु त्यांना आज दोन तीन ठिकाणी अशाच परिवारांच्या दुःख परिमार्जनासाठी जाण्याची गरज आहे. अजून दुसऱ्या गावामध्ये काही दशक्रियाविधीला जाणं त्यांना आवश्यक आहे आणि इथे ते आलेत. या प्रसंगी या परिवाराच्या दुःखात त्यांनी आपली उपस्थितीमुळे दुःख कमी करण्याचं कार्य केलं. एक शाब्दिक पद्धतीमध्ये मी थोडंसं त्यांना विनंती करतो की दोन शब्द या परिवाराच्या दुःख परिमार्जनासाठी, कारण शेवटी शब्द हेच सुमनांजली आहे. शब्द सुमनांजली, श्रद्धांजली या शब्दांनीच व्यक्त करण्याच्या साधनामध्ये धरले जातात. तर त्यांना विनंती करतो की दोन शब्द श्रद्धांजलीपर आपण बोलावेत आणि मग पुढं आमचं चालूच राहील. नाव सांग्र काय त्यांचं, जाऊन द्या घ्या. असं सहकारी मुकुटे साहेबांचे कुटुंबामध्ये ही घटना आहे, त्याच्यामुळं एक जुलक सहकारी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व दुःख की खरंतर माझे मित्र आणि सहकारी आदरणीय गंभीर महाराज, असा नियम नाही कारण प्रवचनामध्ये कधी असं करू नये, परंतु महाराजांनी विनंती केल्यामुळे मी आपलं सांगून ठेवलं त्यांना पाहून पूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो का? आणि म्हणून जीवनामध्ये जीवनाचा सरळ सरळ मार्ग आपण बऱ्याच वेळा भ्रमात जीवन जगत असतो. मग आपला विषय चालला होता द्वंद्वाचा. आपण एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये निवडणुकीचा आखाडा चालू झाला की आपण द्वंद्व समजतो, एखाद्या ठिकाणी मारामारी चालू झाली की आपण द्वंद्व समजतो. पण द्वंद्व ही क्षणाक्षणाला निर्माण होणारी परिस्थिती आहे. म्हणजे इतकं द्वंद्वाबद्दलचं चिंतन आपल्या संहितेमध्ये, आपल्या वेद परंपरेमध्ये दिलेलं आहे की समजा तुम्ही जेवण केलं की
त्या अन्नाचा तुमच्या पचन संस्थेमध्ये द्वंद्व चालू असतं, द्वंद्व म्हणजे ते अन्न पचन करणं हे एक युद्ध आहे, ही एक लढाईच आहे. जर अन्न पचलं तर तुमची संस्था जिंकली, आणि जर अपचन झालं तर तुम्ही हरले. जसं दळण दळताना दळणाच्या गिरणीमध्ये ज्या धान्याचं पीठ तयार होतं, ते पीठ तयार करण्याची प्रक्रियासुद्धा एक घर्षणच आहे, संघर्षच आहे. घर्षण आणि संघर्ष या शब्दातून आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा दृष्टांत आपण जाणून घेऊया. आजच्या प्रवचनाला निवडलेला हा विषय आम्हाला आमच्या जीवनातलं वास्तव सांगणारा विषय आहे. सुख आणि दुःख या दोन संकल्पना आहेत. मानलं तर प्रत्येक परिस्थिती सुखजन्य आहे, मानलं तर प्रत्येक परिस्थिती दुःखदायक आहे. आता हे मानणं आणि न मानणं कुणावर अवलंबून आहे? हे आपल्या चिंतनावर अवलंबून आहे, हे आपल्या मनावर अवलंबून आहे, हे आपल्या मनातील विषयांवर अवलंबून आहे, हे आपल्या मनातील प्रभावावर अवलंबून आहे, आपल्या मनातील असणाऱ्या ज्ञानावर, अंतःकरणातील चतुष्टयावर अवलंबून आहे. मग आता हे अंतःकरण चतुष्टय निर्माण होतं कसं? म्हणजे एखादी घटना आपल्याला कुणाला दुःखदायक वाटते तर कुणाला सुखदायक वाटते. बघा, आता हे सोपं, माणूस गेला की आपल्याला मानवी जीवाला ज्या सहवासात आपण जगलो त्या सहचाऱ्याला, त्या घराला, त्या परिवाराला दुःख होतं. रडत बसतात लोक, माणसं गेले, आई गेली, आजोबा गेले, बाबा गेले, काका गेले, मामा गेले, आपल्याला रडू येतं. आता जर विचार केला तर ही घटना दुःखदायक का सुखदायक? आता जर आपण त्या व्यक्तीचा विचार केला की ज्या व्यक्तीचा देहांत झाला, जर तुमच्या जीवाला मुक्ती पाहिजे असेल, जर तुमच्या जीवाला मोक्ष पाहिजे असेल, तर त्या मोक्षाची सुरुवात मृत्यूपासूनच होते ना, मृत्यूनंतरच मोक्ष आहे ना. मग जर मोक्ष ही जीवनातील सर्वोच्च अपेक्षा असेल तर मृत्यू अटळ आहे. मग जर मोक्षाकडे त्या मृत्यूचा प्रवास चालू झाला तर तो आपल्या जीवनातला सुखदायक कार्यक्रम आहे. मग त्या व्यक्तीला मुक्ती मिळो, चिरशांती मिळो, देवाजवळ जागा मिळो, म्हणजे या जगातल्या जागा आहेत ना, प्लॉट, फ्लॅट किंवा एखादा अपार्टमेंट, एखादा बंगला, एखादी झोपडी, हे सगळ्या जागेत आपण तरतम भाव करतो. झोपडीपेक्षा घर बरं, घरापेक्षा पत्र्याचं घर बरं, पत्र्याच्या घरापेक्षा खणाचं घर बरं, खराच्या घनापेक्षा स्लॅबचं घर बरं, स्लॅबच्या घरापेक्षा बंगला बरा, बंगल्यापेक्षा महाल चांगला, आपण हे आपल्या आपल्यातच चर्चा करतो. पण या जगात सगळ्यात श्रेष्ठ जागा कोणती? तर देवाच्या चरणाजवळची जागा सगळ्यात श्रेष्ठ. जिथं देव आहे, जिथं देवाचं अस्तित्व आहे, त्या देवाच्या चरणकमलामध्ये आपलं स्थान मिळणं हे सर्वात श्रेष्ठ आणि अप्रूप या भूतलावरचं कार्य आहे. आणि मग ती जागा कधी मिळते? ज्यावेळेस माणूस या हे लोकाची यात्रा संपून त्यांच्याजवळ पोचतो देवाजवळ, त्याच वेळेस मिळते ना. मग तसं ह्या विषयात सुख आणि दुःख संकल्पनेत आलं आणि या संकल्पनेमध्येच आपण अडकून पडतो. समजा एखाद्या माणसाला जर्जर आजार झाला, कॅन्सर आजार झाला, कॅन्सर आजारामध्ये त्याच्या शरीराला अत्यंतिक वेदना आहेत, त्याला त्रास होतो आहे. डॉक्टरनी उपचार केल्यानंतर काही तास गोळ्या खाल्ल्या की वेदना कमी होतात, गोळ्याचा पावर उतरला की पुन्हा वेदना चालू होतात. आणि मग असं एक दिवस झाला, एक महिना झाला, एक वर्ष झालं, मग त्या परिवाराने मोठ्यात मोठ्या संस्थेमध्ये त्या उपचारासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. त्या डॉक्टरनी सांगितलं की आता या कंडिशनमध्ये याच्यावरती काही ऑपरेशन नाही, याच्यावर कोणत्या औषध उपचाराच्या थेरपीचा कायमचा परिणाम होणार नाही, यांना आता हे सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग अशा अत्यंतिक दुःखदायक प्रसंगात
जगणं मुश्किल आहे आणि मरणही शक्य नाही. म्हणजे मरायला काय आपण म्हणतो की बा मृत्यू आपल्याकडे काय सोपा आहे का? आपल्या धर्मात याची उदाहरणं सांगितलेली आहे की मृत्यू हा त्यालाच येतो ज्याचं भरलं किंवा ज्याला देवाने बोलावलं. या आपल्याकडच्या संकल्पना चुकीच्या नाही आहेत, कारण आपण जरी एखाद्या मृत्यूसाठी प्रयत्न करताना लोक पाहिले तरी मृत्यू येत नसतो का? कारण त्याच्यावर कुठे ना कुठेतरी त्या मृत्यूला परिमार्जन करणारा परिस्थिती निर्माण होते. आणि मग अशा कुटुंबामध्ये जी व्यक्ती अशी व्याकुळ झालेली आहे वेदनेने, त्या परिवाराला सुद्धा ती सेवा करताना सुरुवातीला माणूस प्रेम भावना किंवा आमच्या एकमेकाच्या बद्दलच्या असणारे अटॅचमेंट किंवा एकमेकाबद्दल असणारा आमची माया ममता याच्यावरती माणसं सेवा करतात. पण ती गोष्ट जर सातत्याने वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष करायची वेळ आली तर शेवटी हे मनसुद्धा इतकं संयमी नाही आहे की जेव्हा व्यवहारात बाकीच्या लोकांच्या कर्मातून त्यांना कुठेतरी एखाद्या प्राप्तीकडे आपण पाहतो आणि या कर्माचा शेवट काय काहीच नाही म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करायची, असे जे प्रसंग आहेत त्या परिवारात येतात त्यावेळेस त्या मनामधले चंचलता जागृत होणं स्वाभाविक आहे. आणि मग अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला येणारा मृत्यू हा दुःखाचा नाश करणारा विषय आहे. मग दुःखाचा नाश त्या व्यक्तीचा कधी होईल? ज्यावेळेस त्याला मृत्यू येईल. मग आपल्या जीवनामध्ये सुद्धा मृत्यू हा अनेक चांगल्या गोष्टींचा उद्घाटक आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक दिवसाला कर्मामध्ये वैतागतो, कवर करायचं आहे दरवर तेच 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 रोज तेच तोच संघर्ष तीच व्यथा तीच व्याकुळता तेच कष्ट तोच दिवस असं करून 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 नैराश्या बाजूला आपल्याला ज्यावेळेस जीवनाचा मार्ग दिसतो की हे काय खरं आहे, हे रोज दरवर्षी तेच, दरवर्षी दुष्काळ आहे, दरवर्षी तोटा आहे, दररोज तोटा आहे, दररोज उधारी बुडवते, दररोज आपल्याकडं नुकसान होतं आहे, दररोज आपलं नुकसान होतं आहे, असं बाजूला ज्यावेळेस माणसं विचारामध्ये बदल करतात त्यावेळेस माणसाला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत दुःख दिसतं. आणि मग दुःखाचा नाश करण्याची ताकद परमार्थामध्ये आहे. 14 वर्षाचा वनवास भोगणाऱ्या रामाला पुन्हा रामराज्य प्राप्त झालं हा प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या नुकसानीला आपल्याला ज्यावेळेस आव्हान वाटायला लागतं त्यावेळेस आपण त्या रामा इतके तर 14 वर्ष तर आपल्याकडे वाढदिवस आले नाही. आपल्याला आपण वनवासात तर नाही, आपण गावातच आहेत, आपण घरातच आहेत, आपण परिस्थितीमध्ये आपण जरी आज दारिद्र्यामध्ये असलो तरी त्या वनवासी परिस्थितीपेक्षा तर बरी परिस्थिती आपली. हे आपण कुठेतरी विचारात आणलं की आपल्याला त्या दुःखापासून मुक्ती मिळत राहते आणि आपण पुन्हा आशेचा किरण जागा होतो. पुन्हा आपण व्यवहारामध्ये एका नवीन संकल्पनेतून एका नवीन निश्चयातून परत कामाला लागतो. ही आपली धर्मपरंपरा आहे. म्हणजे माणसाला सकारात्मक विचार करायला लावायचा असेल तर धर्माचा रस्ता आहे. आणि जर धर्माच्या रस्त्याने माणूस नसेल, देव, देवाची कृपा, देवाचा साक्षात्कार, देवाधिकांचे आशीर्वाद, थोड्या मोठ्यांची कृपा, समस्त समाजामधील सहकार्यांचं सहकार्य या विषयात आपण जर एकदा विचार करायला लागलो तर आपल्याला सगळं चांगलं वाटायला लागतं. आणि कोणीच नाही आपलं काय, आपल्याला आहे, आपल्याला आपलं एकटंच निपटायचं आहे. वेळ प्रसंगी कोणीच मदत करत नाही. कशाचा देवन, कशाचा धर्म आला आहे, कशाची कृपा आली, हे माझ्याच कर्माचं फळ आहे, माझ्याच नशिबाचा दोष आहे, असा नकारात्मक विचार करणारा समाज जेव्हा नास्तिकतेकडे झुकतो तेव्हा तो नैराश्याकडे जातो. बघा आता हे थोडं जरा अवघड अवघड शब्द आले. आपण आजकाल पाहतो की समाजामध्ये नैराश्य हे आता प्रत्येकाच्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही कारणाने येत राहतं, काही ना काही कारणाने. आणि म्हणून आजकाल प्रत्येकाची मनस्थिती फारशी सक्षम आणि सुदृढ राहिली नाही. प्रत्येकजण आज नाजूक परिस्थितीतून जातो.
म्हणजे काही ना काहीतरी भीती त्याच्या मनात असते, काही ना काहीतरी शंका त्याच्या मनात असते, कुठे ना कुठेतरी त्याच्या मनात शल्य असतं, कुठे ना कुठेतरी संभ्रम असतो, त्याच्या निश्चयात दृढता नसते, त्याच्या संकल्पामध्ये सामर्थ्य नसतं. मग तो असा त्याला आपल्या आपल्या पारावरच्या भाषेत व्हायबल म्हणतात, गाडी व्हायबल होते ना, व्हायबल म्हणजे काय, धरती इकडून चाललेली कळणार आणि इकडून चाललेली कळणार, तसे माणसं आज वर्तमान काळात व्हायबल झालेले पाहतो आपण. व्हायबल का? कारण या अनिश्चिततेच्या चक्रात गुरफटल्याचा त्याला भास होतो, अनिश्चिततेच्या चक्रामध्ये. आता या अनिश्चिततेचं चक्र कुठे एका मार्गाने आहे का? सगळीकडे तुम्हाला अनिश्चिततेचं चक्र दिसेल. आता हे अनिश्चिततेचं चक्र नेमकं आपल्याला कशा अर्थाने समजून घ्यायचं? म्हणजे समजा आपल्या शेतकऱ्याचं एक उदाहरण, डॉक्टर साहेब, कांदा लावला, पाणी आहे, रोप आहे, माणसं आहेत, जमीन आहे, कांदा लावला. कांदा लावतापासून त्याच्या डोक्यात अनिश्चितता चालू असते. याला धुई पडली तर याचं वाटलं होईल. मग म्हणतो निघाला तर त्या टायमाला लॉकडाऊन लागलं तर वाटाळा होईल, नाही लॉकडाऊन लागलं आणि जर लईच डो झाला तर भाव पडले तर आपलं वाटळ होईल. बघा बरं का, नकारात्मक किती ठिकाणी विचार येतील त्याच्या डोक्यात. त्या त्या पिकाच्या संपूर्ण पुढील 4 महिन्याच्या बाजूचा आराखडा लावताना त्याच्या डोक्यात आला तर 100 नकारात्मक घटना त्याच्या मनात घोळत बसेल. आता बघा बरं का, मग आता तो विचार करतो, याला लावला तर लावायचा खर्च वाढला. पहिल्यांदा आपण आपल्या घरातच लावायचो, घरातच करायचो, घरातच त्याच्याबद्दल आपल्या माणसाचं स्वतः सर्व करायचे, कष्ट करायचे, रोपं घरचंच असायचं, बी घरचंच असायचं, खतं घरचंच असायचं, लागवायला माणसं घरचंच असायची. त्याच्यामुळं काही त्याच्यात अशा आर्थिक त्याच्या फटका त्याच्यात बसण्याचं कारण नव्हतं. गेलं तर बी जाईन भाऊ, गेलं तर आपले कष्ट जातील भाऊ, गेलं तर 4 महिन्याचं आपलं पीक जाईल भाऊ. 4 महिने ते जमिनीतले गेले बा, एवढ्या पिढ्यानपिढ्याचं कसलेलं जमीन 4 महिन्यासाठी आपली वाया गेली बा, एवढंच फक्त त्याच्यातून घडल, त्याला याच्यापेक्षा वेगळा फटका बसणार नाही. पण आता जर इथं अर्थबाबतीमध्ये आर्थिक नियोजनात आला तर रोपं एकात लावणारे माणसं बाहेरून आणायचे, त्याचे लाईट बिलाचाही खर्च, त्याच्या खताचाही खर्च, त्याच्या सगळ्या बाजूने खर्चाची बाजू त्याची वाढत चालली. मग जसा खर्च जास्त तशा उत्पन्नाच्या अपेक्षाही जास्त. आणि मग या खर्च आणि उत्पन्न याच्या बॅलन्समध्ये याच्या मनामध्ये या सगळ्या शंका येणं साहजिक आहे. बघा बरं का, साहजिक आहे. मग या साहजिक असणाऱ्या शंकेला त्याच्याकडे निरसन करण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. मग त्याला मनात धकधुकच असते, आज सोमवारी आज आपण कांदा पाठवला आहे मार्केटला, पण काय होतं? मग तीनदा तीनदा फोन करू, अहो काय होतं, आजचं काय चाललं, आजचं काय चाललं, अहो गेल्या बाजारात तर बरं होतं, नाही म्हणले आता गेलं, आता माल त्याच्यापेक्षा भारी पाठवला, गेल्या टायमात साधा माल पाठवला 2 नंबरचा, आता 1 नंबरचा माल पाठवला, म्हणले आता या टायमाला, अहो म्हणले ते तरी बरा गेला, म्हणले गेल्या टायमाला चिंगडी 2000 गेली, आता तर उलटी गेली म्हणले 1000 खाली. आणि म्हणलं मग आता ही अनिश्चितता का निर्माण झाली? बरं, ही अनिश्चितता भगवंतांनी निर्माण केली का? नाही, माणसाच्या व्यवहारात ही अनिश्चितता वाढत चालली. मग हा व्यवहार याची संकल्पना काय? याची संकल्पनाचं तत्व कोणतं? याचं संकल्पनेचं तत्व व्यापारी तत्व. मग व्यापार, व्यवहार आणि परमार्थ यांची सांगड बसते का? की एखादा देवाचा पूजा करणारा माणूस आहे, धर्मामध्ये आहे, उपवास असतो, एकादशी धरली होती आणि मग त्याचा कांदा पाठवला आणि मग एकादशीमुळं त्याच्या कांद्याला मार्केट मिळालं. आता ह्या संदर्भ जोडणारा माणसाचा व्यवहार त्या मार्केटमध्ये किंवा त्या पट्टीवरली जोडता येईल का? येणारच नाही. म्हणजे काय नाही, कोणाचा कांदा येईल का? घेणे कांदा आहे, समोर व्यापारी आहे, इथं एजंट बसला आहे आणि त्याच्या आरती माल गेला आहे, या कांद्याला एवढा भाव भेटला. मग हे जे अनिश्चिततेचं चित्र आहे, बघा, अनिश्चिततेचं चित्र आहे, हे चित्र माणसाला नैराश्याकडे घेऊन जातो. म्हणजे कितीही उत्पन्नाची बाजू वाढली तर त्याच्या दुसऱ्या बाजूने खर्चाची बाजूसुद्धा त्याच्या कितीतरी पटीने वाढलेली असते. आणि जर हा व्यवहार कोलमडला, खर्च थांबत नाही,
उत्पन्न घटत जातं आणि मग याचा ताळमेळ बसत नाही. आता या श्लोकातून भगवंताला नेमकं काय सांगायचं? भगवंत सांगतो की तुम्ही एखादं पीक घेताना त्याच्या धान्य किती होणार आहे, त्याच्यातून मला किती उत्पन्न मिळणार आहे आणि त्या उत्पन्नावर मी काय करणार आहे याचा आराखडा लावू नका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ही माझी परंपरा काय आहे, मी शेतकरी आहे, मी शेती करणारा शेती कसणारा शेतकरी आहे, या काळ्याची सेवा करण्यात मला परमार्थाची बाजू पक्की आहे. म्हणजे भगवंताच्या देवळात जाऊन देवाला पाणी घालणाऱ्या, अभिषेक करणाऱ्या, निवत दाखवणाऱ्या माणसापेक्षा हजार पटीने माझं हे कार्य पुण्याचं आहे. बघा बरं का, विषय नीट लक्षात घ्या. भगवंताची भक्ती करण्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासात आपल्या मनातल्या संकल्पना दृढ असणं आवश्यक आहे. एखाद्या माणसाने एखाद्या देवाला एखाद्या महिन्यात घातलेलं महिनाभर पाणी, एखाद्या देवाच्या नावाने धरलेला महिन्याचा उपवास, एखाद्या देवाच्या यात्रेच्या निमित्ताने केलेला 10-15 दिवसाचा पायी प्रवास, त्यापेक्षा माझ्याच बापदाद्याच्या जमिनी मी माझ्या हाताने माझ्याकडून केलेले श्रम कष्ट हे हजार पट पुण्यदायक आहेत. ही संकल्पना ज्याच्या मनात आली, त्याच्या मनात पाप पुण्य सुख दुःख यश अपयश या सगळ्या गोष्टी बाजूला निघून जातात. मग आता तुम्हाला एकच उदाहरण देतो. समजा आपण 10 दिवसाच्या पायी दिंडीला पंढरपूरला गेलो, 10 दिवस आपले उद्योग पाणी बंद केले. बघा बरं का, आपले 10 दिवस दुकानं बंद ठेवले, 10 दिवस शेतीतले उद्योग बंद केले, 10 दिवस आपले व्यवहार बंद ठेवले, 10 दिवस आपली शाळा रजा टाकून दिली, 10 दिवस आपण इकडं मुलांच्या शिक्षणाचं नुकसान केलं, 10 दिवस आम्ही आमच्या डॉक्टरने पेशंटचं नुकसान केलं, 10 दिवस डॉक्टर गेले. कुठं गेले? म्हणले पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. मग काही व्यापारी गेले, काही डॉक्टर गेले, काही इंजिनियर गेले, काही कामगार गेले, काही शेतकरी गेले, काही दूधवाले गेले, मग हे सगळे काही पुढारी गेले, हे सगळे 10 दिवस गेले. मग 10 दिवस काय केलं? 10 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ भगवंताचं नामस्मरण केलं, पायी चालले 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 पंढरपूरला पोहोचले, पंढरपूरला राहुटी टाकली, 2 दिवस त्या राहुटीमध्ये मुक्काम केला, प्रदक्षिणा घातली घातली. बरं का, बघा काम कर्मत आहे ना, नाही कश्चित क्षणमापी जातुर तिष्ठत कर्म कुत, कार्य ते हवशा कर्म सर्वहा प्रकृती जे तय गुण ही. बघा बरं, काम तर आहे, हे काय कामच आहे ना, शेवटी दिंडीत जाणं हे कर्मच आहे ना, घरात करणं हे सुद्धा कर्मच आहे, व्यवहारात करणं सुद्धा कर्म आहे, आपण इथं सुद्धा कर्मच करतो एक कर्म. आणि त्या कर्माचा पाक याकडे लक्ष द्या. मग 10 दिवसात इकडे काय नुकसान झालं? 10 दिवस शिक्षक कामावर नाहीत, शिक्षक शाळेत नाहीत म्हणून मुलांचा अभ्यास बुडला, 10 दिवस डॉक्टर इकडे नाहीत म्हणून पेशंटची हाल झाले, पेशंटचे जे परंपरेप्रमाणे विश्वास होते की बा माझं दुखायला लागलं की मी इकडे गेलो की मला गुण येत होता, आता डॉक्टर नाही म्हणल्या कुठं जायचं, मग दुसरीकडे तिसरीकडे चौथीकडे जाण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात त्यांना अनुभव नव्हता, माहीत नव्हतं याला काय झालं, त्याच्यामुळे त्याचंही नुकसान झालं. इकडं शेतीमध्ये आपण घरचे माणसं काम करणार आणि रोजानी माणसं लावलं ते काम करणार फरक आला, याला बारे मॉडेल लावले, याला म्हणलं पाणी भरती पाणी देता नाही, मग आल्यावर कळलं अरे बाबा यांनी तर फार उलटा उद्योग करून ठेवला, सारं वाटुळं करून ठेवलं, साऱ्या फोडून ठेवल्या, सारे वरून भेत उडून ठेवले, त्यांनी काय नाही म्हणलं केलं काम आता कसं करणार, बरं पर्याय नाही आपण तिकडे गेल्या इथं कोणा तरी व्यवस्था करायला सांगायची, एकाला धारा काढायला सांगितल्या, त्यांनी फार खांड झाले, फार गायांच्या सडं फार खराब झाली, म्हणले अहो काय झालं, नाही नाही म्हणले बाबा धारा काढले मला जसं जमून तसं केलं, अरे माझं तर कधीच नाही म्हणले 25 वर्ष आमच्या घरात कोणत्या गायीला कधी सड खराब झाला नाही, 10 दिवसाच्या इकडं घोटाळा झाला म्हणले. एकाने बिनपगारी रजा काढून गेला, त्याचा पगार बुडला, घरचे लोक म्हणले अहो यंदा महिन्यातले पगार कमी आला, म्हणले नाही दिंडीला गेलतो ना म्हणले सगळ्या रजा संपल्या होत्या, आणि मग आता बिनपगारी काढून गेलो म्हणले, पुण्यच कामवायला गेलो ना म्हणले 10 दिवस. मग 10 दिवस तिकडे गेलो, 10 दिवस तिकडे प्रयत्न केले, त्या प्रयत्नातनं काय यश मिळालं?
पांडुरंग भेटला का? काय माहित बा भेटला का नाही भेटला. आम्ही गेलो, वारीला लागलो, 12 घंटे लागले आम्हाला दर्शनाला. दर्शन घेतलं, मूर्ती तर तिथंच होती उभी. आम्ही गेलो डबर सगळं, रामराम घातला, देवा आलो बा, अरणगावातून आलो बा, देवा जखणगावातून आलो बा. देवाला वळत का आम्हाला काय माहिती, देवा आमच्या संघ काय असा लगे हलो हलो म्हणलं नाही आम्हाला. तो काय म्हणला आम्हाला कळलं नाही. आम्ही तर म्हणलो बा त्याला, आमचं तेवढं बघ बो, आमचं लय मोठं प्रश्न आहे, आमच्या मागं लय झंझटी आहेत, हे सगळं त्याच्यापाशी आलो, त्याला अर्ज करून आलो बो, अर्ज करून आलो, देवा पांडुरंगा कर बो आमचं कल्याण, आम्ही आलो. मग झालं का? आता काय माहीत भाऊ, देवाने तर काय परत निरोप दिला नाही, परत काय माझ्या स्वप्नात आला नाही किंवा माझ्याकडे व्यवहारात आला नाही. मग तुमच्या त्या कर्मातून काय घडलं हे आम्हाला कधी कळलं नाही. पण त्या 10 दिवसात इकडं काय घडलं हे 12 महिने आम्हाला निपटायला पुरलं. मग आता आमच्या कर्मामध्ये परमार्थ हा एक व्यवस्थेचा भाग स्वतंत्र आहे की आमच्याच व्यवस्थेमध्ये परमार्थाची एक संकल्पना आम्ही दृढ करू शकतो. बघा का, आता थोडं जरा अवघडात शिरलो. या श्लोकाचा संपूर्ण अर्थ हाच आहे, सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयो जया ततो युद्धाय युज्जस्व नत्वं पापं आपनुयात. याचा अर्थ सांगताना माऊली ओवीबद्ध करतात, याचा संपूर्ण विस्तार करताना माऊली ओवीबद्ध करतात. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभन धरावे मना माझी. आपण या उचिता स्वधर्मे रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जाओ. बघा का, आता हे थोडं समजलं ना. या जगासारखं सुंदर व्यवस्था भूतलावर या 14 भुवनात कुठं नाही. हे आपलं जसं हे जमीन आहे ना, अशा 14 तल या सृष्टीमध्ये आहेत. 14 अशी सपाटी आहे की ते 14 ठिकाणी मानवजात राहू शकते. ही धर्मातली संकल्पना आहे. 14 तळ आहेत, असे 14 भुवनं आहेत, किंवा 14 असे सृष्टी मधली व्यवस्था आहे की जिथं माणसाचं अस्तित्व आहे असं धर्मात सांगितलं. मग तो स्वर्ग आहे नरक आहे हे आपण ऐकतो ना. स्वर्ग आहे कुठंतरी दुसरीकडं आहे, आपल्या भूतलावर नाही. स्वर्ग दुसरीकडे व्यवस्था आहे, नरक कुठंतरी व्यवस्था आहे. म्हणजे तल असा तल शब्द वापरतो, पातल सरतल तसं एक आपल्याकडे एक शब्द आहे बघा आपण व्यवहारात वापरतो की ह्या हे परिवार रसा तळाला गेला. आता रसतळ, रसतळ म्हणजे या 14 पैकी एक जागा आहे की ज्याला रसतळ म्हणतात. रसतळ म्हणजे एखाद्याचं वटळ झालं, एखादा खांगला भांगला की आपण म्हणतो हा रसा तळाला गेला. म्हणजे अशी एक जागा आहे की तिला रसतळ असं म्हणतात. या सृष्टीमध्ये ती व्यवस्था आहे की जिथं गेलेल्या माणसाला दुःख आणि दारिद्र्याचा अनुभूतीचा भाग असतो त्याला रसतळ म्हणतात. अशा 14 भुवनापैकी सर्वात श्रेष्ठ जागा या भूतलावर आहे. भूतलावर जरी हा देह नश्वर असला, जरी इथली सृष्टीमधलं क्षणभंगुरता असली, क्षणात माणसं जन्म घेतात, क्षणात माणसं मरतात, क्षणभंगूर जीवन जरी असलं तरी या सृष्टीतील सौंदर्य, या सृष्टीतला आनंद इतर भुवनामध्ये नाही हे आम्हाला आवर्जून धर्माने सांगितलेलं आहे. म्हणजे या जगण्याचा जो आनंद आहे, या पंचतत्वांबरोबरचा आमचा जो या भूतलावरचा व्यवहार आहे, याच्यातच आनंद निर्माण करण्याची शक्यता आहे. याच्यातच आनंद निर्माण करण्याची संकल्पना दडलेली आहे. म्हणून तर बघा, एखाद्या महाराजाचं नाव आपण ऐकताना आपल्याला एक फार मोठा हर्ष होतो. बघा, काही महाराजांचं नाव नित्यानंद असतं, काहींचं सदानंद असतं, काहींचं सच्चिदानंद असतं. बघा बरं का, सच्चित आनंद, सच्चिदानंद असतं, पूर्णानंद असतं, हे सगळे शब्द आपण एखाद्या महाराजाला जोडून टाकतो. मग असा सच्चिदानंद जन्म आम्हाला मिळाला आहे का? आम्ही आमच्या आयुष्यात पूर्णानंदी होऊ शकतो का? आम्हाला सच्चित सुखाची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये आहे का? ही संकल्पना आम्ही थोडंसं आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जोडून पहा. हे महाराजांना लावलेले सगळे आभूषणं आपल्याला लागू होतात का हे जरा जोडून पहा. मेजर, हा एक भाग आहे आमच्या आयुष्याचा की आपण म्हणतो की
दुसऱ्याकडे बोट दाखव, ते सुखी आहेत, ते श्रीमंत आहेत, ते आनंदी आहेत, आणि आपण आपलं आत्मपरीक्षण करायला जातो तर आपल्याला आपल्या दुःखाची बाजूच पुढे येते, अरे मी दुःखी आहे, मी निराश आहे, मी अपयशी आहे, मी दरिद्री आहे, मी कम नशिबी आहे, बघा का असं आपण आपलं आत्मपरीक्षण करायला गेलं, आपण जर डोळे झाकून एकदा आपल्या स्वतःचं अवलोकन करायला गेलो की मी नशीबवान आहे का कम नशिबी आहे, तर 100% आपल्या डोळ्यासमोर आपलं कम नशीब असल्याचं चित्र पुढे येतं, बघा का आपण सुखी आहोत का दुःखी आहोत असं जर डोळे झाकून पाहायला लागलो तर आपल्या दुःखाची यादीच पुढे उभी राहते, लगेच दुःखाची यादी पुढे राहते, म्हणजे आपल्या मनुष्याच्या स्वभावात हा विषय आहे, ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन सांडावे विशेषे आचरावे लागे संती, बघावर का यत यत आचरती श्रेष्ठ तत् तत एव इतर जन सहायत प्रमाणम करुते लोका तत् अनुवर्तते, प्रत्येक सामान्य माणसाला आपली कमजोरी सापडते, आपल्यातला कमीपणा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, आपलं नैराश्य आपल्यासमोर उभं राहतं, आपल्या चांगल्या गोष्टी आपल्याला लवकर लक्षात येत नाही, आपल्या वाईट गोष्टी आपल्याला लक्षात येत राहतात, आपल्यातल्या कमतरता लक्षात येत राहतात, आपल्या उणीवा आपल्याला जाणवत असतात, मग आता ह्या गोष्टी चांगल्या का वाईट, तर धर्म सांगतो आपल्यातला कमीपणा आपल्याला जाणणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आपल्यातले वाईट गुण आपल्याला माहीत होणं ही सर्वात चांगली गोष्ट आहे, बघा बरं का हे फार महत्त्वाचं आहे, जर आपल्यातला वाईटपणा आपल्याला कळला नाही तर आपण सुधारायला कधीच प्रयत्न करणार नाही, कधीच प्रयत्न करणार नाही, आपल्या जे छोट्या छोट्या कारणापासून आपण जर आपल्यातले वाईट गुण शोधवायचा प्रयत्न केला नाही किंवा तो प्रयत्न होणे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपला विकास आपली प्रगती आपला मार्ग कसा असला पाहिजे आपल्यातले वाईट गुण शोधणं आणि त्या गुणाचा त्या अवगुणांचा परिमार्जन करणं आणि त्याचं कसं निस्तरायचं याकडे लक्ष देणं हा जीवनातला परमार्थाचा यशस्वी मार्ग आहे. आपला घोटाळा काय होतो, आपण आपल्याकडे तरीच लक्ष देत नाही, आपण आपल्या बायकोचे गुण काय त्याचे अवगुण काय आपल्या पोराचे काय त्याचे काय त्याचे काय त्याचे काय साऱ्याची यादी घेऊन हिंडवतो, अहो ती अशीचे ती तशीचे ती तशीचे ती तशीचे त्यो तसाचे त्याचं असंचे त्याचं तसंचे साऱ्या दुनियाचे धुणे धुतात होता आपलं तसंच पारुसं राहतं, मग आपलं पारुसं राहिलं की तिथंच आपल्या अंतरंगामध्ये असमाधान दुःख वैफल्य नैराश्य या सगळ्या गोष्टी तशाच साचून राहतात, म्हणजे या घाणीतून बाहेर पडायचं आपल्याला, घाणीतून आपण बाहेरची घाण पाहतो इथं गटर तुंबली हो इथं वास सुटला, पण आपल्या अंतरंगामध्ये किती घाण झाली ही घाण आपण कधीच लक्ष देत नाही, कारण हिचा वास सुटत नाही ना बाहेर शेजाऱ्याला, तुमच्या अंतरंगामध्ये या घाद्या घाण साचलेली आहे, तुमच्या अंतरंगामध्ये द्वेष निर्माण झाला आहे, तुमच्या अंतरंगामध्ये राग निर्माण झाला आहे, तुमच्या अंतरंगामध्ये अनेक व्यथा निर्माण झाल्यात, अनेक दुःखदायक घटना साचून राहिल्यात, शेजारी माणसा वाचला का त्याला काय त्याच्यापासून वाचलं, अरे काय तुझ्या मनात फार दुःख आहे, कारण तुला कसं कळ नाही हो, अरे माणसाला एवढा विदूषकीपणा साग म्हटला जीवनामध्ये की माणसं चेहऱ्यावरती हास्य फुलवतात, अंतरंगामध्ये इतके दुःखी असतात, म्हणजे ते जोकर म्हणतो ना आपण ते जोकरचं गाणं नाही का, मेरा नाम जोकर पिक्चर काय म्हणले ते पिक्चरमध्ये होत आहे की जग हसायला लावण्यासाठी हा असतो पण याच्या मनात दुःख किती असतं, डोंगरा एवढं दुःख असतं, मग हसत राहतो, मग समोरच्याला असं वाटतं हसतो म्हणजे 100% हा आनंदी आहे पण त्याच्या मनात दुःखाचा डोंगर कोसळ असतो त्याच्या डोक्यात, मग हा दुःखदायक ही घाण हे पारुसं आपल्या अंतरंगातून बाहेर काढून टाकणं हे आपलं दैनिक कर्तव्य आहे, दैनिक म्हणजे आपण जसं घर रोज झाडून घेतो, घर रोज का झाडून घेतो, काय रोज आपल्या घरामध्ये वादळ येतात, रोज आपल्या घरामध्ये बाहेरून धूळ येते का, नाही, पण घर सकाळी सकाळी झाडून घेतलं की ते स्वच्छ होतं,
आता ते स्वच्छ कसं होतं की त्याच्यामध्ये जे आपल्या व्यवहारामध्ये कचरा सापडला, समजा आपण रोज दुकानदार करतो आणि एका दुकानदाराचा व्यापार आहे, त्या दुकानदाराने दिवसभर माल दिला घेतला माल दिला घेतला, हे करताना त्याला जे काही घाण सापडली, जे काही घाण पडली, काही थोडंसं आणलं, थोडं बाहेर पडलं, थोडं आत आलं, असं करता करता ते दुकान आज बंद केलं, उद्या सकाळी उघडल्या उघडल्या पहिल्यांदा दुकान झाडून घेतो, पहिल्यांदा दवाखाना झाडून घेतो, पहिल्यांदा म्हणजे आपण जी काही आपल्या सकाळच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना झाडू मारतो आणि आपण काय म्हणतो की लक्ष्मी फिरली, आता लक्ष्मी फिरली, स्वच्छ झालं, देवाला उदबत्ती लावतो आणि चालू करतो. मग तसं ते दुकान आहे ना, तसं हे सुद्धा दुकानच आहे ना आमचं, हे दुकान आहे. या दुकानात दिवसभर जे गिराईक येणार आहे, या समाजामध्ये जे जे लोक मला भेटणार आहेत, जे जे माझे व्यवहार होणार आहेत, ज्यांच्या ज्यांच्याबरोबर मी आजचा दिवस काढणार आहे, हे माझ्या दुकानदाराची ही काय आहे, दुकानदारीचा आहे ना संवाद. संवाद या संवादामध्ये सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा हे सकाळी सकाळी दुकान झाडलं पाहिजे, हे दुकान झाडलं पाहिजे. मग हे दुकान झाडायचे मार्ग कोणते? समजा आपल्या घरामध्ये काही लोकांनी व्हॅक्युम पंप आणले, मशीन आणल्या, मशीन लावून घरं स्वच्छ कर, पहिले लोक झाडू मारायचे, मग किरसुन्या आल्या, मग किरसुन्यानंतर आता कुंचे आले, कुंच्यानंतर आता मशिनी आल्या, ते मशीन बटन दाबलं की सगळी घाण गोळा करतं. तसं ही घाण या अंतरंगामध्ये जी घाण आहे, ही घाण काढण्यासाठी काय व्यवस्था आहे? पिंडी ते ब्रह्मांडी न्याय आहे संदेशराव, पिंडी ते ब्रह्मांडी. जग झाडायचं तसं मन पण झाडायचं, जसं एखादी वस्तू झाडू साफ करतो तसं मन पण साफ करायचं. आता हे साफ कसं करायचं? झाडू कुठं आणायचं, कुठं भेटतो बाजारात, कोणत्या मार्केटमध्ये जायचं? बरं, जसं घर रोज झाडणाऱ्या माणसाला दिवाळी आली, नवरात्र आलं, किंवा सुतक एखाद्या घराला पडलं की सुतक फेडायचं म्हणजे काय? सगळ्या गोधड्या गाधड्या काढायच्या, अन्न दिला घेऊन जायच्या आणि धुवून आणायच्या. काव नाही, आमच्याकडं सुतक होतं. नवचंडी आली का? सारं गाव न दिला, सारं गाव न दिलं. काव आता नवचंडी, उद्यापासून नवचंडीचे उपास व्हायचेत, अंबाबाई यायची आमच्याकडं, मग सारं धुवून काढायचं म्हणजे वर्षातून एकदा सगळं धुवायचं. रोज धुतो सगळं, रोज गोधड्या धुवायला घेतलं का? मग तर पांघरायला काहीच भेटायचं नाही रोज धुवायचं म्हणल्यावर. तसं या मनाचं सुद्धा रोज स्वच्छ करणं आणि वर्षातून एकदा दोनदा स्वच्छ करणं असे दोन उपक्रम चालतात. आता याच्यावर थोडंसं बारीक विचार सांगतो, कारण ही व्यवस्था आपल्याला समजली पाहिजे. आता रोज स्वच्छ करायचं असेल तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपले स्वतःचे प्रातर्विधी झाल्यानंतर आपलं शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध झाल्यानंतर मनशुद्धीसाठी, बघा बरं का, मनशुद्धीसाठी नित्य उपासनेची गरज आहे. नित्य उपासना, हमय पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित नेम के सत धर्म के सत कर्म के हो चीड़ झुटे राह की अन्याय की अभिमान की सेवा करने को दास की परवाह नहीं हो जान की. तुकड़ोजी महाराज एका प्रार्थनेमध्ये म्हणतात, हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. आदि शंकराचार्य उठल्याबरोबर माणसाला काम सांगतात. काय काम सांगतात ऐकून घ्या. प्रातः स्मरामी संस्फुरदात्म तत्व सच्चित सुखम परमहंस गतिम तुरियम यत् स्वप्न जागरम सुषुप्त वै इति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संघ. आदि शंकराचार्यांचा हा प्रातः स्मरणीय श्लोक आहे. आता हे संस्कृत विस्कृत म्हणलं का लोक फक्त काय काय पाया पडित कुठं एखादं पेटी असं तर दांटा घेते बुक्का असं तर लावित चाललो झालं का चार्जिंग झालं याचं पक्क चार्जिंग झालं बो असं म्हणतात. तसं नाही, त्याचा अर्थ जाणून घ्या. सकाळी सकाळी देवाचं दर्शन घ्यायचं, ते देवासाठी नाही आणि तुमच्या भविष्यासाठी नाही, वर्तमान काळासाठी. आजचा दिवस तुमचं घर झाडलं, सकाळी सकाळी प्रातर्विधी करून तुमचं शरीर स्वच्छ केलं, आंघोळ करून तुमची त्वचा स्वच्छ केली, धुतलेले कपडे घालून तुमचं बाह्य आवरण स्वच्छ घातलं, आता फक्त एकच गोष्ट स्वच्छ करायची राहिली, ती म्हणजे तुमचा अंतरंग, तुमचं मन. मग हे मन स्वच्छ करण्यासाठी देवाच्या दारात जायचं. आता देवाच्या दारात गेल्यावर मन स्वच्छ कसं होतं? तर देवाचं दर्शन
तुका म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. देवाच्या द्वारात गेल्यानंतर देवापुढे बसून हे मन स्वच्छ करायचं. हे मन कसं स्वच्छ करायचं? तर विचारानेच मन स्वच्छ होतं. हे मन कशाने घाण होतं? विचारानेच घाण होतं. आणि हे स्वच्छ करण्यासाठी काय करावं लागतं? स्वच्छ विचाराचाच प्रभाव या मनामध्ये टाकावा लागतो. जसं कपडे घाण कशाने होतात? पंचतत्वानेच घाण होतात. आणि कपडे स्वच्छ करण्यासाठी काय लागतं? पंचतत्वच लागतं. समजा घाण पाणी तुमच्या कपड्यावर पडलं आणि तुमच्या कपड्याला डाग पडला, तर तो घाण पाण्याने पडलेला डाग काढून टाकण्यासाठी काय वापरतो? आपण पाणीच वापरतो ना. म्हणजे डाग कशाने पडला? पाण्यानेच पडला. डाग कशाने काढायचा? पाण्यानेच काढायचा. फक्त फरक काय? ते घाण पाणी होतं आणि स्वच्छ पाणी आहे. तशा आपल्या अंतरंगामध्ये वाईट विचाराने, चुकीच्या विचाराने, स्वार्थ विचाराने जे काही घाण निर्माण झाली ती विचारानेच काढून टाकायची. आणि मग तो विचार कोणता? त्यालाच परमार्थ म्हणतात. मग तो परमार्थ म्हणजे देवापुढे जायचं. देवा पांडुरंगा भगवंता, जे काही मी आज सकाळी उठलो ही सगळी कोणाची कृपा आहे? तुझी कृपा आहे. तुझीच कृपा देवा. तुझ्या कृपेनेच आजपर्यंत मला तारलेला आहे. आजच्या दिवसाचा संकल्प सुद्धा तुझ्याच कृपेने सुरू व्हावा ही माझी इच्छा आहे. आजचा दिवस तुझ्या नावाने देवा. आजचा दिवस कोणाच्या नावाने? तुझ्या नावाने. असं कधी म्हणायचं? रोज म्हणायचं. कुठपर्यंत म्हणायचं? जोपर्यंत म्हणता येतं तोपर्यंत म्हणायचं. मग आता याच्यात राहिलं काय आपल्या नावाने? आपल्या नावाने काहीच राहिलं नाही. जेवायला जरी बसलो ना संदेशराव, जेवायला बसलो तर कोणाच्या नावाने जेवायचं? देवाच्याच नावाने जेवायचं. कारण पचायला अन्न कोण आहे? तोच आहे. तो भगवंतच तुम्हाला अन्न पचवतो. तुमच्या ताकद आहे का अन्न पचवायची? नाही. दोन घात ज्यात झाले तरी तुम्हाला चांगलं माहिती काय घोटाळा होतो. म्हणजे या जगाचा कर्ता कर्विता भगवंत आहे हे सकाळी सकाळी एकदा आपण डोक्यात घ्यायचं. हे डोक्यात घेतलं की मग तो दिवस भगवंताच्या रस्त्याने चालायचं. भगवंताचा रस्ता म्हणजे काय? सत्य बोलावे, सत्य वागावे, नीतीने राहावे, न्यायाने न्यायपूर्ण व्यवहार असावा, लोकांच्या कल्याणासाठी जगावं, लोकांना कल्याण होण्यासाठी आजमावं, कोणाच्या दुःखात त्याचं दुःख कमी करण्यासाठी जावं, कोणाच्या दुःखात मीठ चोळू नये. हे जे आमच्या आयुष्यात संकल्पना नाही व्यवहारात दिलेले तत्व आहेत, हे तत्व त्या दिवशी माझ्या हातून घडावेत. माझं कर्म दैवी असावं. त्या दिवशीची माझी सेवा ही दैवाला समर्पित करायची आहे. जसं आपण निवदाला एखादा ताट भरलं की बाई लय बारीक विचार करते, निवदाचं ताट आहे सपद आहे, ती नो घेऊ, ती नो घेऊ, ती करापलेली ती नो घेऊ, ही घे. अरे ती भजत ते नो घेऊ, ते कच्चं राहिले हे घे. देवाला अरे येणार का? देवाला निवद दाखवायचा. मग प्रत्येक ताट देवाच्याच निवदासारखं जर भरलं तर घोटाळा होईल का? नाही. मग ही संकल्पना आमच्या आयुष्यात दैनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं रोज सकाळी हे अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी परमार्थ सांगितलेला आहे. आणि मग हे अंतःकरण घाण कधी होतं? हे थोडं कामात गेलं, थोडं कामात गेलं की लगेच हळूहळू 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 याच्यात घाण साचायला लागते. मग ही घाण ताबडतोब काढून टाकली तर साचत नाही. म्हणून आम्हाला दिवसातून किमान 3 वेळा देवाचं दर्शन आमच्या धर्मात सांगितलेलं आहे. त्रिकाल, त्रिकाल दर्शन सांगितलेलं आहे. 3 काळ, सकाळ दुपार संध्याकाळ. तसे नाही का डॉक्टरकडे गेलो का गोळ्या देतो लिहून सकाळी खाई संध्याकाळी खाई रात्री खा. तसा हा परमार्थ किती वेळा करावा? कमीत कमी दिवसातून 3 वेळा करावा. मग त्याच्यापेक्षा जास्त 5 वेळा करावा. त्याच्यापेक्षा जास्त दिवसभर करावा. मग हे पुढं किती करायचं हे तुम्ही तुमचं बघायचं. पण कमीत कमी 3 वेळा देवाचं दर्शन 3 वेळा दिवसातून घ्यावं. सकाळी सकाळी उठल्या उठल्या देवाचं दर्शन घ्यावं. दुपारी जेवणाच्या वक्ताला जेवायला बसल्या बसल्या कमीत कमी जेवणाच्या टायमाला तरी देवाची आठवण काढून जेवण करताना दर्शन घ्यावं. संध्याकाळी झोपण्यापूर्वी एकदा देवाचं दर्शन घ्यावं. या त्रिकाल दर्शनामध्ये मनातले भाव जर शुद्ध ठेवले तर आपल्या हातून पाप घडत नाही, आपल्या हातून चुकीचं काम घडत नाही. आणि मग त्या चुकीच्या कर्माचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. आता रोजच्या या दैनिक स्वच्छतेमध्ये
काही गोष्टी तरी शिल्लक राहतात रोजच्या पूजेमध्ये, रोजच्या देवदर्शनामध्ये तरी पण काही घाण राहते. जसं आपण रोज घर झाडून घेतलं आणि दिवाळीला आपण सगळ्या उतरंडी उतरवल्या, दिवाळीला सगळे मडके गाडगे बाहेर काढले, सगळे कपाटं मोकळे केले, तर जे घर रोज स्वच्छ असतं त्या घरात घाम्याला भर केर निघतो. लोक म्हणले अरे रोज झाडीता तर दिवाळीला घाम्याला भर केर कसं काय निघला? कारण दिवाळीला काय केलं आपण, संपूर्ण स्वच्छता अभियान राबवायचा प्रयत्न केला संपूर्ण. जसं आता लोक ऑक्टोबरला करतात चालू, 2 ऑक्टोबरला सप्ताह स्वच्छता सप्ताह, मग 12 महिने काय घाण ठेवतो का आपण? नाही, मग त्यातली त्यात सगळंच काढून टाका, आता कडा काठा बार बांध बिन सगळे स्वच्छ करून टाका म्हणतो ना आपण. तसं अभियान, तर अभियानातलंच हे अभियान आमच्या परमार्थातलं आहे. मग ही थोडी थोडी घाण, थोडी थोडी घाण राहते, थोडी थोडी घाण राहते. मग किमान वर्षातून 2 ही घाण काढण्यासाठी स्पेशल उपक्रम, स्पेशल अभियान राबवायचं असतं. मग हे वर्षातले 2 कोणते? 6 महिन्यातून 1. मग आता जो वारकरी आहे त्याला संधी कुठं? आषाढी कार्तिकेला संधी. आषाढीमध्ये काय करायचं की हे जे दिंडी आहे, हे जे आपले एकादशीचं रोत आहे, या दिवशी ही स्वच्छता अधिक वेगाने आणि अधिक तीव्रतेने केली की ही जी थोडी 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 साचलेली सगळ्या इंद्रियाची, सगळ्या अंतःकरणातील गोष्टींची स्वच्छता होऊन हे निर्मळ होतं. निर्मळ उन्मनी हा शब्द आपल्याकडे एका चिंतनामध्ये सांगितला, उन्मनी. तर निर्मल अवस्था, निर्मल हे मनामधलं जे मल आहे हे नष्ट करण्याचं कार्य या उपक्रमात होतं. म्हणून गावामध्ये वर्षातून 1 सप्ताह असतो. प्रत्येक गावामध्ये सप्त्याची जी परंपरा चालू झाली, ही सप्त्याची परंपरा पंक्ती उठवण्यासाठी किंवा महाराज लोकांना काहीतरी एखादा उपक्रम राबवता यावा म्हणून यांच्या व्यवस्थेसाठी अशी नसून, 7 सप्ताहामध्ये अखंड हरिनाम, अखंड हरिनाम, हरी बोला देता, हरी बोला घेता, बसता उठता हरी 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 हरी, 8 इन्याचं पूजन झाल्यापासून इना उतरुस्तर फक्त काय करायचं? फक्त हरी 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 हरी. कुणी करायचं? गावातल्या प्रत्येकाने, प्रत्येकजण. ज्या गावात जितकी जनसंख्या आहे, जात पात धर्मपंथ बाजूला काढा, गावात जर तुम्हाला निर्मन मनामधली स्वच्छता करायची असेल, गावामधल्या प्रत्येक माणसाच्या मनातलं पाप धुवायचं असेल, गावातल्या प्रत्येक माणसाच्या मनातला द्वेष नष्ट करायचा असेल, तर तुम्हाला त्या उपक्रमात साध्यता महत्त्वाची आहे. त्या प्रत्येक माणसाला बघा बरं का, एक उदाहरण देतो शेवटी. हज यात्रा नावाची एक पवित्र यात्रा इस्लाम धर्माची असते. त्या पवित्र यात्रेचा अंतिम उद्देश काय बघा बरं का, ते सांगतो तुम्हाला, म्हणजे आपल्याला आपलं कळण कायच असतं. ते त्या पुस्तकात लिहिले, कुराणमधल्या 7 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्याचा उद्देश काय दिला? एखाद्या माणसाने जर हज यात्रेतील प्रत्येक उपक्रम पूर्णपणे 100% मनापासून केला तर काय होतं? तर त्या पुस्तकात लिहिलंय की त्या माणसाचं मन एवढं निर्मळ होतं की जसं जन्मलेल्या मुलाचं मन असतं. बघा बरं का, आता समजून घ्या विषय. मग आता गावात 7 सप्ताह झाला, तर सप्त्यानंतर 7 सप्त्यामध्ये केलेले सगळे उपक्रम, पार काकड्यापासून सकाळचे प्रातक काभंग ओव्या, मग तिथून पुढं पारायणं, मग सकाळचं प्रवचन, मग दुपारचे पारायणं, संध्याकाळचं प्रवचन, मग संध्याकाळचे परत गावामध्ये मग ज्ञानेश्वरीचं पारायण, मग कुणी हरिपाठाचं करतं, कुणी संध्याकाळी परत तुकाराम गाथेचं, हे सगळं पार रात्री नाचचं कीर्तन मोड्यावी रातभर जागरण चालूच आहे ना, 24 चालू आहे ना, 24 सर्व्हिस, 7x24 आहे ना, ती गुणाकार भाकरली तर फळ्यावर, तसा हा फळाचा आपला 7x24 जे काय असेल त्याप्रमाणे आपला हा कार्यक्रम झाला, तर त्या सप्त्याच्या काल्यानंतर प्रत्येक माणसाच्या मनात सगळ्यांविषयी आदर, सगळ्यांविषयी प्रेम हे निर्माण तर व्हावंच, पण कोणाबद्दल द्वेष नसावा, कोणाबद्दल कपट नसावं, कोणाच्या वाईट विचारांसाठी आपण आदबणाऱ्या प्रयत्नाचा विचार आपल्या डोक्यात नसावा, कोणाचं आपल्याबद्दल शल्य नसावं, कुणी आपल्यासाठी शल्य नसावं, असं गावगाव झालं
तर तुकडोजी महाराज म्हणतात, गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता औदश्या येई देशा, गावा गावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. आता थोडं समजून घ्या की आपण त्रास देणं आणि त्रास घेणं या गोष्टी का करतो, कारण आपल्या मनामध्ये कुठेतरी या सहापैकी एखादी गोष्ट असते, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, या गोष्टी आपल्या मनामध्ये साचून असतात. हे आपल्याला बिन मागता आलेलं दुःख नाही, बिन मागता आलेलं दुःख नाही. जसं हे करोना व्हायरसमध्ये, या करोनाच्या प्रक्रियेमध्ये लोकांनी पाहिलं की 1000 लोक तपासले, ते ज्यांचं दुखत नाही अशा 100 लोकांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. ते म्हणले मला काही त्रास नाही हो. नाही पण तुम्ही पॉझिटिव्ह आले, पॉझिटिव्ह आले. ते म्हणले आता हे काय भांगड आली बा, माझं काही दुखत नाही, मला ना सर्दी, मला ना खोकला, मला काहीच नाही, मी आत्ता काम करून आलो रानातून, आत्ता 4 घंटे आत म्हणून. नाही म्हणले नाकात काठी घातली, पॉझिटिव्ह आले तुम्ही. त्याच्या उलट एखादं मरायला लागलं पार, अहो म्हणले याला ऑक्सिजनची पातळी कमी आहे म्हणले, पण त्याला करून नाही. मग काय त्याला काय काय झालं काय कळा ना म्हणले काय झालं, पण त्याच्या नाकातली काडी निगेटिव्ह दाखवली, त्याच्या घशातला निगेटिव्ह आला. अरे पण वास्तव काय, वास्तव हा रोगाने मरायला लागला तर हा निगेटिव्ह आला, आणि याच्याकडं काहीच दुखणं नाही, याला खाजून अवधान आलं. आपण म्हणून खाजून अवधान आले, तशी या करोनातले खाजून अवधान आले. ले लोकांना विनाकारण झंझटीमध्ये पुढे जावं लागलं. तर या सगळ्या प्रक्रियेतून काय साध्य होतं की कुठेतरी वाईट गोष्ट आपल्याकडे असते, आपल्याला ती माहीत नसते, तिचा उपद्रव नसतं, पण त्या उपद्रवाकडे जाऊ नये म्हणून ती वाईट गोष्ट काढून टाकावी लागते. तशाच आपल्या मनामध्ये असणारा काम, आपल्या मनामध्ये असणारा राग हा तिथपर्यंत पोचलेला नसतो की आपण या खद्याला दगडच हाणणार. म्हणजे बघा बरं का, रागात काय करतो माणूस, या खद्याला गोळ्या घालतो, या खद्याला दगड हाणतो, या खद्याला चापट हाणतो, या खद्याला शिवी देतो. पण आपल्याकडे थोडा राग असतो, तो राग शिव्या देण्या इतका नसतो, तो राग त्याला फार तोंडावर बोलले इतका नसतो, पण राग मात्र डोक धरून, डोक आपण म्हणतो डोक धरून, साप डोक धरून राहतो. तसे आपल्यात सुद्धा साप आहे ना. आपण काय प्युअर एकदम प्युअर असे शंकरापासून आलो म्हणून काय सगळे शंकराच्या रूपात उपस्थित नाही आहेत. आपल्या मनात थोडे 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 डोक धरून ठेवायची सवय जी आहे ना, हीच आपल्या दुःखाचं कारण आहे. हीच आपल्या जीवनामध्ये आपल्यातले वाईट उपक्रम करणाऱ्या कारणीभूत ठरणारे उद्योग आहेत की जे आपल्यात नसावेत. आपलं जीवन सार्थक व्हावं, या जीवनाचा सार्थकता ही निर्मळ मनाची उपक्रमाची बाजू आहे. म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मेजर सगळ्यात शेवटी दृष्टांताचं उदाहरण सांगतो, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यांसी, दुःख जे देईल सर्व सुख कळी, होतील शीतल अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाचे या परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाण जेते येणे अनुभवे. म्हणजे बघ, चित्त शुद्ध तरी, ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याच्यासाठी एवढं सगळं लटांबळ उपलब्ध आहे. काय काय, शत्रू मित्र होती, शत्रू शत्रू शत्रू, आपण म्हणतो हा माझा दुश्मन आहे. दुश्मन काय, मुद्द्यावर आहे ना, मला जे पाहिजे ते त्याला पाहिजे म्हणून तो माझा शत्रू आहे. बाकी काय आहे का शत्रुत्वात आपल्या आपल्या म्हणजे या व्यवस्थेमध्ये, या लोकशाहीमध्ये आपण हे शत्रुत्व मित्रत्व पाहतो. शत्रुत्व काय आहे, जे पद मला पाहिजे ते त्याला पाहिजे होतं म्हणून त्याचं माझं जमत नाही. तेवढी एक गोष्ट सोडली तर आमचं काय वाद आहे का, काहीच नाही बा. आमची काय भावकी, आपण म्हणतो आमची काय भावकीचा वाद नाही. आता भावकीचा वाद आपण कामध्ये घालतो, कारण भावकीचा वाद असा असतो ते थोडं स्वार्था येत नाही, ठेवता येत नाही. म्हणजे शेवटी काही झालं तरी एकमेकाला शेजारी आपण कायमच्या शेत ना, भावकीचा वाद आपण म्हणतो ना, भावकीचा वाद. तसे आता भावकीत एक नवीन वाद आठ झाला, गावकीचा वाद. गाव यांचं तुमचं का पटत नाही, आम्ही एकाच गावात राहतो का पटत नाही, मग यांचं असं आमचं असं हे का, कारण त्यांना जे पाहिजे तेच मला पाहिजे. जसं एका म्याण्यात दोन तलवारी बसत नाही म्हणलं तर एक तलवार कुठेतरी बाहेर असते, मग ती तलवार तुम्हाला वाटतं का शांत पडून असते, तसं नसतं. ज्याच्या त्याच्या द्वंद्वाला ज्याच्या त्याच्या अपेक्षा कारणीभूत असतात, मग ही जर अपेक्षा नष्ट झाली तर वाद संपुष्टात येतील. आणि म्हणून तर चित्तशुद्ध, चित्तशुद्ध हे चित्तशुद्धीचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये आम्हाला परमार्थाची गरज आहे. परमार्थाने
माणसाचे कपडे शुद्ध होत नाहीत, परमार्थाने माणसाचे रोग हटत नाही. लक्षात ठेवा बरं का, हे सगळं वाक्य लक्षात ठेवा. एखादा माणूस म्हणला की माझ्या अंगाला खरूस सुटली होती आणि मी 5 देवीच्या खट्या घातल्या म्हणून माझी खरूस गेली, असा जर कोणाच्या डोक्यात भ्रम असेल तर तो काढून टाका. कधीही परमार्थाने रोग हटतही नाही, रोग निर्माणही होत नाही, दोन्ही काही होत नाही, याचा काही संबंध नाही. आता हे सांगायचं असेल तर पतंजली ऋषींचा एक प्रार्थना आहे, बघा बरं का. पतंजली ऋषींची प्रार्थना का सांगतो, कारण त्या प्रार्थनेमध्ये माणसाला कशाने काय होतं हे सांगितलेलं आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा, बघा बरं का, वाक्य नीट लक्षात घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन, मलम शरीरस्य च वैद्यकेन यो पाकरोत्तम मुनिनाम पतंजली प्रांजली रानतो मे अस्मी. मी त्या पतंजली ऋषीला नमस्कार करतो की ज्याने जगातला हा सिद्धांत अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला. योगेन चित्तस्य, योगाने चित्ताची शुद्धी होते. पदेन वाचा, भजन केल्याने, गायन केल्याने, ओंकार म्हटल्याने जे पोरं बोबडे बोलत असतील, लक्षात ठेवा बरं का, जरा थोडं मतलबाचं सांगतो. बऱ्याच पोरांक परिवारामध्ये फार मोठे जे पोरं असतात, लहानपणी 1-2 वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत पोरगं बोबडं बोललं तर लोक कौतुक म्हणते, लहान पोरगं बोबडं असतं. पण 4थीत गेलं पोरगं तरी त्याला र म्हणता येत नाही, ते असं जीभ घोटीतं ना तोंडातल्या तोंडात. अशा माणसाच्या वाक्यामध्ये जर असे दोष असतील तर ते पदाने नष्ट होतात. त्याला भजन शिकवा, त्याला श्लोक पाठांतर लावा. बघा बरं का, लहानपणी आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवाचं नामस्मरण या लहान मुलांकडनं आजोबा करून घ्यायच्या, आज्या करून घ्यायच्या. त्याच्यामध्ये शुभम करोती मन, शांताकारम मन, नंतर आपल्याकडं घरातल्या घरामध्ये एखादी रामरक्षा मन, एखादी भीमरूपी मन, किंवा आपण म्हणतो या ज्ञानेश्वरीतले 2 वव्या मन, किंवा हरिपाठ मन, किंवा आरती मन, ह्या सगळ्या शब्दामध्ये या वाचेची शुद्धी करण्याची ताकद आहे. आणि म्हणून बोबडं बोलणाऱ्या मुलाला जर दिवसातनं 2 वेळा 21-21 वेळा शुद्ध पद्धतीने ओंकार म्हणायला लावला तर त्या ओंकारामध्ये जीभ वळण्याची ताकद असते. आणि त्या ओम शब्दाच्या उच्चारामध्ये ओम इति एकाक्षर बंधन, ओम इति एकाक्षर बंधन, ओम हा एकाक्षरी ब्रह्म आहे. नित्यम ध्यायती योगिना कामदम मोक्षदम च एव ओंकाराय नमस्तुते. मग याला पिक्चरचे गाणे म्हटल्याने कधी याचा बोबडे पण जाणार नाही. याला भजन म्हणायला लावा, याला अभंग म्हणायला लावा, याला ओव्या म्हणायला लावा, याला श्लोक म्हणायला लावा आणि ते गायला लावा. गायनाने पदेन वाचा, पद पद म्हणजे काय, गायनाचं पद असतं ना. मग कीर्तनामध्ये आपण पद घेतो, ध्रुपद घेतो, हे जे पद आहे या पदेने वाचा शुद्ध होते, योगाने चित्त शुद्ध होतं. आता योगाचे बरेच प्रकार आहेत. योगाचे किती प्रकार आहेत माहिती का? योगाचे 22 प्रकार आहेत. बघा बरं का, जे सकाळी सकाळी नाक दाबून खालीवर केलं जातं ना, असा हात घ्याला, इकडचं नाक बंद करा, इकून हवा सोडा, इकून हवा घ्या, हा जो योग आहे त्याला हटयोग असं म्हणतात. आणि आपण जे देवळात जातो, देवळात जाऊन देवाला हार वाहतो, देवाला उद्बत्ती लावितो, देवाला देवाच्या नावाने गन लावितो, बुक्का लावितो, सकाळी सकाळी निम्मे अर्धे लोक इथं बुक्के लावून आलेत, कुणी गन लावून आलेत, हा पण काय आहे, योग आहे. त्याला म्हणतात भक्ती योग. बघा भगवद्गीतेचे 18 अध्याय, या 18 अध्यायामध्ये किती योग सांगितले, 18 प्रकारचे योग सांगितले. अर्जुन निषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, कर्मसन्यास योग, विभूती योग, अक्षर ब्रह्मयोग, बघा बरं का, राजयोग, राजगुह्य योग, नंतर विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग, बघा बरं का, हे सगळे योगाचेच साध्य आहे. म्हणून तो योग हा आपल्या भगवद्गीतेचा एक आत्मा आहे. म्हणून तर याला योगशास्त्र असं म्हणतात, भगवद्गीतेला योगशास्त्र म्हणतात. मग यापैकी जी भक्तिमार्गामधली मंडळी आहेत ही भक्तियोग करतात. भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. मग एखादा राजा असेल तो राजासुद्धा राजयोग. आता आपण काय करतो, आपल्याला राजयोग म्हणजे काय, ज्याला उभं राहायचं असेल तिथे एखाद्या
देवलाच्याकडे जातो, नाही तर एखाद्या बामणाकडे जातो किंवा एखाद्या कुठल्या तरी महाराजाकडे जातो. बघा बरं, मला राजयोग आहे का? राजयोग त्याला म्हणत नाही. राजयोग कशाला म्हणतात? राजा जेव्हा राजाच्या गादीवर असतो तेव्हा त्याच्या हातून जो कर्म घडतं ते परोपकाराचं कल्याणाचं असतं, त्याला राजयोग म्हणतात. राजविद्या राजगुह्य योग. बघा हे सगळे गोष्टी का सांगतो, कारण हे शेवटी ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन गोष्टींचं तत्व भगवद्गीतेने शेवटी सांगितलं सारांशामध्ये. कावळा का शिवत नाही? कारण कावळ्याला माहिती आहे की थोडंसं 5 मिनिटाचं हे शेवटची राहिले, एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर जर नाही मिळालं तर पास व्हायला थोडंसं अवघड होईल. म्हणून हे सांगितलं ज्ञान कर्म आणि भक्ती या तीन योगाच्या व्यवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या धंद्यात आपल्या कामात काम करत असतो तो सुद्धा एक योगच असतो. एखादी बाई घरामध्ये स्वयंपाक करत असते तो सुद्धा योगच असतो. म्हणून योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च. आपल्याला पोट साफ होत नाही, मग काय तुम्ही हरिनाम घेतल्याने पोट साफ होणार आहे का तुमचं? नाही. समजा तुम्हाला जेवण जात नाही, मग तुम्ही भजन म्हटल्याने जेवण जाणार आहे का? नाही, याचा त्याचा काही संबंध नाही. मलम शरीरस्य च वैद्यकेन. डॉक्टरकी शास्त्रामध्ये या शरीराच्या उपचाराची सिस्टीम ही विकसित झालेली असते, त्यामुळे अटॅक आल्यानंतर बघा बरं का, समजून घ्या, एखाद्या माणसाला अटॅक आला, एखाद्याला साप चावला. आता साप चावला तर साप चावल्यानंतर सापाचं विष शरीराच्या अवयवांना दुष्परिणाम करू नये म्हणून अनेक औषधांचे शोध लागलेले आहेत. अनेक प्रभावी औषधं योग्य वेळी जर सर्पदंश झालेल्या माणसाला मिळाले तर सर्पदंशात मृत्यूचं प्रमाण प्रचंडपणे कमी होतं. पण आपण जर सर्पदंश झालेल्या माणसाला काहीच न करता एखाद्या ठिकाणी ठेवलं आणि सांगितलं की आमचं देवस्थान जागृत आहे. संदेशराव, थोडं घोटाळ्याचे विषय आलेत पण तू समजून सांगतो. पूर्वी काळी जेव्हा संशोधन नव्हतं, ज्यावेळेस प्रत्यक्ष उपचार माहीत नव्हते, त्यावेळेस काहीच न करण्यापेक्षा एखाद्या मंदिरात, कोणाच्या मंदिरात, महादेवाचे जे अवतार आहेत, भैरवनाथाचं मंदिर, शंकराचं मंदिर, महादेवाचं मंदिर, तिथे नेऊन टाकण्याची पद्धत होती. कारण त्या विषयापासून जो दाह होतो, त्या टायमाला काही एअर कंडिशन नव्हते, पंखे नव्हते, कुठं काय असे ऑक्सिजनची सोय नव्हती, तर त्या गर्भामध्ये ते जमिनीच्या खाली मंदिरं असतात. बघा, महादेवाचे पिंड भूतलापेक्षा 5 फूट खाली असते, किंवा एखाद्या भैरवनाथाचं मंदिरसुद्धा तळात असतं. तळात तिथं थंड वातावरण असतं, जितकं जितकं खाली तितकं तितकं थंड वातावरण असतं. आणि त्या थंड वातावरणामुळं त्याच्या अंगाची आग कमी होईल बा, असा त्याचा उद्देश, म्हणून तिथं नेऊन टाकायची पद्धत होती. आणि माणसं का जगायचे? कारण ह्या भारतामध्ये जे साप आहेत त्यातले 96% साप हे बिनविषारी आहेत, त्याच्यामुळं ते तसे दवाखान्यात नाही गेले तरी ते माणसं मरत नाहीत. राहिले 4च साप, 4 प्रकारचे साप, की जे साप विषारी असतात ते चावल्यानंतर मृत्यू जवळ आहे हे लक्षात घेऊन त्याच्यावर उपचार होणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून मलम शरीरस्यचे वैद्यकेन. हार्ट अटॅक आल्यानंतर आपण जर म्हटलं काहीच करायचं नाही तर कदाचित त्या माणसाच्या मृत्यूला आपण पुढे जवळ आणण्याचा प्रयत्न करतो असा अर्थ होतो. प्रयत्न करून सुद्धा 100% यश येईल याची खात्री नसते, पण प्रयत्न न करणं हे धर्म सांगतो मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. कर्म करणे आणि कर्म न करणे यामध्ये कर्म करणारा माणूस हा धर्मामध्ये श्रेष्ठ समजला जातो. म्हणजे आता शेवटी एकच उदाहरण देतो आणि प्रवचन संपवतो. शेतकऱ्यामध्ये 2 प्रकारचे शेतकरी असतात. एक शेतकरी मेहनत करतो, भांडवल अडकवतो, दरवर्षी पीक घेतो, दर पीक घेतो, वर्षातून 4-4 पिकं घेणारे शेतकरी आहेत. 4-4 काय? कोथमीर मेथीवाले तर वर्षातून 50-50 वेळा हे उद्योग करतात. इकडचा फळ झाला का तिकडचा फळ झाला का बरं, यांना काय लय डोके फिरले घ्यायचे? नाही, प्रयत्नवादात यशस्वी होण्याचा मार्ग आहे. आणि त्याच्या उलट काही डोकेबाज शेतकरी असे आहेत, वावरात जात नाही, वावर पेरीत नाही, फक्त तलाठ्याकडे जायचं, कांद्याची पेर लाव, विमा उतरव. बघा बरं का, काही काही डोकेबाज काहीच करीत नाही, वावरात काहीच नाही, याच्या उतऱ्याव कांदा आहे, मग कांद्याचा विमा भरायचा,
मग काही दिवसांनी भांडायचं, आंदोलन करायचं, ऐ ऐ कांद्याला पैसा नाही, पैसा नाही, काय रे भाऊ धान्या मॅ इमा उतरला होता तेवढेच भेटते ना 5-50, 1 रुपया खर्च नाही, फक्त ते लॉटरी लावल्यावानी आपलं तिकीट का फाडल्यावानी मटका लावल्यावर लावायचं काढायचं, वावर पडी वावरात कधी गेला नाही, तो म्हणतो मिले नफ्यात आहे, मिले नफ्यात आहे, का बरं माझा रुपया खर्च नाही म्हणतो, रुपया खर्च नाही, तू बाबत तू आदम मेथी आणतो टाकवतोय, कोथमीर आणतो टाकवतोय, काल 10 रुपयाला गेली, आज रुपयाला 10 गाड्या आल्या, अर वटळा झाला. आणि मग दोघात श्रेष्ठ कोण, बघा बरं का, दोघात श्रेष्ठ कोण, मग दोघात श्रेष्ठ कोण हे धर्माने सांगितलं. जो चांगल्या विचारातून प्रयत्न करतो आणि जरी तोट्यात गेला तरी समाधानाने कार्य चालू ठेवतो तो धर्मात सर्वात श्रेष्ठ असतो, हे समजून घ्या. आणि असं डोकं लावा, उरफाटं डोकं लावून जीवन जगण्याचा मार्ग जर या कलियुगात आणि या स्वतंत्र भारताच्या 75 सुवर्ण महोत्सवात जर स्वीकारला तर तुमचे डोके जाग्यावर आहेत का हे एकदा तपासून पाहण्यासाठी या श्लोकात सांगितलं, सुखे दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्वस्व नत्वं पापं आपनुयात. एवढंच लक्षात ठेवा, झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो.